नमस्कार बालमित्रांनो आताची आपली गोष्ट आहे छोट्या मुंगींची मोठी मेजवानी बघूया आपण या गोष्टीमध्ये काय करते मुंगी मेजवानी काय देते गोष्ट लिहिलेली आहे कुसुम लता सिंह अनुवाद केलाय राहुल कोसंबी यांनी आणि चित्र तयार केलेली आहे इर्शाद कप्तान यांनी या वर्षीही श्रावण कोरडाच निघून गेला आता तर सगळ्यांचेच डोळे आकाशाकडे लागले होते जंगलातील हिरवळ आता सुकत चालली होती चिंतातूर प्राणी आकाशाकडे बघून म्हणत काळ्या ढगांनो तुम्ही लवकर या पाऊस जरासा बरसून जा सगळे कसे पावसासाठी आतुर झाले होते जिथे तिथे आतुरता लागलेली होती कारण पाऊसच नव्हता पुढे पाहूया काय होते बघा सगळे प्राणी कसे आतुर झालेले आहे सगळे ढगाकडे पाहत आहे काय म्हणता आहे पण पाऊस काय पडायचं नाव घेत नव्हता सर्व प्राणी भुकेने तहानने व्याकुळ झालेले होते सर्व प्राणी एकत्र आले आणि सिंह राजापाशी गेले महाराज आपण तर जाणताच की या वर्षी अजूनही पाऊस पडलेला नाही अशा या दुष्काळात आमच्या जवळ खाण्यासाठी काहीच राहिलेलं नाही आमची मुले बाळे भूकेली तहानलेली आहेत काय करायचं सर्व पक्षी तर उडूनही गेले आम्ही कुठे जायचं आपण या जंगलाचे राजे आहात आपणच काहीतरी व्यवस्था करावी प्राणी रडू लागले सिंह बराच वेळ पर्यंत विचार करत राहिला मग म्हणाला जमिनीवरती तर आता काही राहिलं नाही ऐकलंय आपण की जमीन जमिनी खालीही खाण्यासाठी बरंच काही असत पण त्याला शोधायचं कस गर्दीतून साप बाहेर आला आणि म्हणाला महाराज हे खरच आहे की जमिनी खाली खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भांडार आहे पण त्याला वर कसे काढायचे काही सुचत नाही गाडव चिडले जमिनी खाली खाण्याचा भांडार आहे म्हणे असेलही पण आम्हाला तर जर बुकेन मरायचं असल तर ते असूनही आपल्या काय कामाच कशाला विचारलं गेलं ऐकलंय आम्ही की जमिनीखाली खाण्यापिण्याच्या वस्तू असतात म्हणे तू तर जमिनी खाली बिळातच राहतो मग तुला तर माहितच असेल खरंच आहे का हे म्हणताय ते तर खरंच आहे जमिनी खाली तर खाण्यापिण्याची खूप काही आहे पण हे आपल्या काही एक उपयोगाच नाही कारण की त्याला आपल्याला बाहेर काढता येणार नाही छोटीशी मुंगी बाकी प्राण्यांच्या पायाखाली येण्यापासून स्वतःला वाचवत हे सर्व ऐकत होती ती हळूच म्हणाली मला वाटते की सर्वांनी थोडे थोडे स्वतःसाठी साठवून ठेवलेच पाहिजे काय माहित आपल्याला त्याची गरज कधी पडेल ती मी तिची गोष्ट पुरी होण्याआधीच हत्ती आणि रानरेडा तिच्यावर चिडून ओरडू लागले मी मॅ मी या छोट्या मुंगीला तर पहा आमची चेष्टा करते आम्हाला नाही ऐकायची तुझी बागबाग तुम्हाला -बाग? राग आला आमच्या राज्यात सगळ्यांना बोलण्याचा हक्क आहे कोणीही लहान मोठे नाही तुम्ही मुंगीला जरा आपले म्हणणे नीट मांडू काही खाण्याच्या वस्तू साठवून ठेवल्या आहेत मी त्या घेऊन येते या कठीण प्रसंगी आपण सगळे त्यांच्यावर भागवून घेऊ मुंगी तिच्या बिळाकडे चालू लागली या अशा गंभीर प्रसंगातही काही प्राणी हसू लागले काही विचार करू लागले की कुठे मुंगीचे टीजवर पोट आणि कुठे हत्तीचा नगारा काही वेळातच मुंगी चार पाच दाणे घेऊन आली मुंगीच्या हातातील दोन चार दाणे बघून हत्ती तर ओरडलाच अग चुंगी मुंगी या तुझ्या दोन चार दाण्यांनी ह्या जंगलच्या सर्व प्राण्यांचे पोट भरू पाहतेस काय तू युह म्हणाला गजराज तुम्ही उगाच ओरडता तुम्ही हा विचार करा की त्या बिचारीने तिच्यापाशी जे काही आहे ते सर्वांसाठी आणले आणि तुम्ही आहात की तिच्यावर ओरडत आहात जिव्हाचे बोलणे संपल्याबरोबर मुंगी म्हणाली महाराज आम्ही सर्व मुंग्यांनी आमच्या पावसाळी दिवसांसाठी जे काही साठवून ठेवले आहे ते सर्व काही वेळातच तुमच्या समोर हजर होईल हे काय बघता बघता हजारो मुंग्यांनी एका ओळीत आपापल्या बिळातून खाण्यापिण्याच्या वस्तूंचा ढीग लावला तिथे तर खाण्याच्या वस्तूंचा जणू काही डोंगरच उभा राहिला हे बघून सर्वजण चाटच पडले पुढे पाहूया सगळ्यांनाच आता जाम भूक लागली होती सर्वजण पोट भरून जेवले बऱ्याच दिवसानंतर असे खायला भेटले होते सर्व जशी सर्व मंडळी आपापल्या घरी जाऊ लागली सिंह म्हणाला तुम्ही सर्वांनी मुंगांचे आभार मानले पाहिजेत ज्यांनी तुम्हाला अशा वेळी इतकी मदत केली खरे तर तुम्ही या सर्वांनी अशी शपथ घ्या की कोणत्याही मुंगीला मुद्दाम होऊन आपल्या पायाखाली चिरडून मारणार नाही सर्वांनी शपथ घेतली आकाशातील ढगांनी मुंगीचे हे श्रम आणि मदत पाहिली प्राण्यांचे हाल पाहिले बघता बघता आकाशात काळे ढग जमू लागले आणि बघता बघता धोधो पाऊस पडू लागला म्हणूनच तर म्हटले जाते की असंख्य मुंग्यांनी ओळीने आपल्या बिळातून बाहेर पडू लागल्या तर समजायचे की नक्कीच पाऊस येणार बघा मुलांना इथे सुद्धा एक भाकीत केलंय बरं का मुंग्या जर दिसल्या तर पाऊस येतोय पाऊस आलेला पाहून सर्वच प्राणी आनंदाने नाचू लागले एरे रे पावसा तुला देतो पैसा आणि तेव्हापासून मुंग्या जंगलात आनंदाने फिरू लागल्या जेव्हा पाऊस थांबतो तेव्हा त्या ते खाण्यापिण्याचे सामान आपापल्या बियात साठवून ठेवतात काय माहित कधी प्राण्यांना त्यांच्याकडून मोठी मेजवानी दिली जाईल हो की नाही बालमित्रांनो कधी तुम्ही कल्पना केली का की मुंग्या सुद्धा एवढ्या जनावरांची पोट भरू शकेल म्हणून नाही ना मग आता आपण सुद्धा आपल्या कठीण प्रसंगासाठी आपण थोडा थोडा संचय केला पाहिजे हे आपल्याला या मुंग्यांपासून शिकायला मिळतं बरं का बघूया पुढची गोष्ट